माझ्या लेकराव जर आळ घेत असतील तर राजकारण गेलं चुली. हा
सुद्धा म्हणायला लागली तुम्ही किती सिहाणे आहेत मला माहित नाही. अगं तुम्ही बारा घरच्या बाळा बंदोबस्त करते जुन्या म्हणल्या माय दाखवा माय शिकलेलं या शिकलेलं एवढं असत या काही तर राहती का पैठणला पाचोडला राहणारी माय दाखवा बाय शिकलेलं एवढं करीन काहीतरी बंदोबस्त. जुनी एक मुरलेली म्हातारी होती ती म्हणली करीन तर करीन नाही तर करून घेईन गे माय टीव्ही लय ओक्या जातीचं या लय बेकार आहे टीव्ही काय करते काय करते सांग तुला काय करते अग काय करते माणसं कळत नाही त्याला सासू कळत नाही सासरा कळत नाही पाच वर्षाचे एवढे एवढंच माणसं कळत नाही नवऱ्याचे देखत आणि सगळ्याचे देखत गळ्यात उडी हाणून मुका घेत नाही का घेत. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन घेत हे बाया मासी पाहे ना ती म्हणली घेऊन घेतलं
पाच वर्षाच्या लेकरांना मुका घेतलं कुठं बिघडायला बिघडायला काय पाच वर्षाच्या मुख लेकराचा मुका घेतलं आपण कुणाचा बी पाच वर्षाचं उचलायचं आणि त्याचा मुका घ्यायचा काय म्हणणार माय बाप खुश होणार का कान खाज होते त्यांचं हा खुश होईने करायचा मुका घ्यायचा जमतंय का जमतंय का इने करायचा मुका मला विचारणार आहे ना आमच्या म्हाताऱ्याचा मुका तुम्ही कसं काय घेतला कोणीतरी जमतंय का सांगा येऊ दे म्हणली पाच वर्षाच्या लेकरांना मुका घेतला तर काय बिघडत आहे का येऊ दे घेतला तर इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या म्हण तुमच्या लक्षात मला फक्त दाखवा म्हणली त्याची भगती देवानं ऐकून घेतलं ऐकून घेतलं आणि ते पलीकडल्या गल्लीतून रांगत रांगत आला बाकीच्या म्हणल्या मागे पोळी हाणून पळणं महाराज हिनं जी बघितलं महाराज देवाकडे जी बघितलं आणि गवळणीचा गिअर बॉक्स बिघडला गिअर बॉक्स बिघडून गेला सगळे गिअर रिव्हर्स मध्ये ड्रायव्हर करून बसले बाईगिअर टाकत होती मला दाखवा मी बघते आणि बाईचं सगळंच बिघडून गेलं बाई त्याच्याकडे बघायली काय म्हणायची माहिती का माय गावची येड आहे आपली हे कशाला चोऱ्या करी किती देखली नीट ऐका आपसात न बोलता ऐका हे सगळ्याला कळत नाही टीव्हीवर बातम्या बघितल्या तुम्ही टीव्हीवर बोला गड्या टीव्हीवर बातम्या टीव्हीवरच्या बातम्यावर हेडलाईनच्या बातम्या असतात सर तुमचं बरोबर आहे का हेडलाईन आणि त्याच्या खाली एक पूर्वी बारीक पट्टी असते बघा पुढे साहेब अशी पट्टी असते त्या पट्टीतल्या बी बातम्या खऱ्याच असत्या ओरिजिनल खऱ्या पट्टीतल्या असत्या थोड्या वेळ होऊन गेलेल्या करून पुन्हा वरच्या ह्याच्यातल्या येतात हेडलाईनच्या येतात आता ह्या बाईच्या हेडलाईनच्या बातम्या चालू होत्या काय मला दाखवा मी बघते दाखवा कसलं आहे ती ह्याची मी बघते ह्याची मी जी कोण आहे का कसला पाच वर्ष ही कुठल्या बातम्या होत्या हेडलाईन मी बघते किती देखणं आहे किती सुंदर आहे कसे कुरुळे कुरुळे केस आहे कसं दिसत आहे काय गोड दिसतंय त्या बातम्या होत्या हेडलाईनच्या कुठल्या बोला गेल्या पट्टी हेडलाईनच्या पण हळूच बारीक पट्टी यायची खाली काय हेडलाईन दाखवायची काय दिसतंय काय सुंदर आहे काय गोंडस आहे ह्याला म्हणते लिह करू पण हळूच पट्टी यायची लहान आहे विढल पट्टी मधल्या मध्ये मनातल्या मनात नाथ महाराजांनी लय वर्णन केले ह्या सगळ्या लिलाचं लयच लहान आहे ती गवळण म्हणत होती देवा थोडा मोठा पाहिजे होता स्पेशल लग्नच केलं त्याला निस्वार्थ प्रेम म्हणतात 80 वर्षाची म्हातारी 5 वर्षा लेकरच्या लेकरा बरोबर लग्न करायची भाषा करते याला प्रेम म्हणतात एके दिवशी राधेनं कन्हैयाला विचारलं कन्हैया तू एवढं प्रेम करतोस माझ्यावर मग माझ्या बरोबर लग्न का नाही केलं त्यावेळेला कन्हैयाचे डोळे भरून आले आणि कन्हैयानं सांगितलं राधे लग्न हे दोन जीवाचं होत असतं ग तू आणि मी एकच आहे लग्न कसं करायचं याचं नाव प्रेम पण बाईने एकच विचार केला काय नाही उचलायचं त्याचं एक पपी घ्यायची काय अडचण आहे का प्रेमच व्यक्त करायचं ना आपल्याला उचलायचं त्याची एक पपी घ्यायची एक मुका घ्यायचा त्याचा पाच वर्षाचं उचललं आणि तोंडाला तोंड लावून त्याच्या गालाचा एक मुका घेणार तेवढ्यात ह्या बाबाला पट्टी आठवली पुढी घेऊन येतात हे म्हणला म्हातारीची इच्छा होती की मी कसा पाहिजे मोठा फाई होतो अहो मुका घ्यायच्या टायमाला हे 35 वर्षाचा झाला दाढी टुचली टाकलं पळाली बाय म्हणली याच्या खोड्या किती सांगू मही पत्र सिंधू वाटे आणि बाई तू झाला